आज आपण झटपट होणारे कुरकुरीत बनाना चिप्स बघणार आहोत. खूप छान अशी ही रेसिपी बनवून तयार होते आणि सर्व काही घरच्या साहित्यापासून आपण बनवणार आहोत. लहान मुलांसाठी तर खूप छान अशी ही रेसिपी आणि थोडं मी तीन प्रकारे वेगळ्या तुम्हाला करून दाखवणार. चला तर मग आपण बनाना चिप्स बनवायची तयारी करू. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी एक बाउल घेतले आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 4 टेबलस्पून पाण्याचं घ्यायचे. पाणी घेऊन ह्याच्यात थोडंसं आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. मीठ जास्त नाही वापरणार आहे, हे मिक्स करून घे. पाण्यामध्ये व्यवस्थित हे मीठ वितळलं पाहिजे. आता एक मी कच्चं केळं घेतले, आता हे आपण सोलून घ्यायचे. वरून आपण असं कट करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे मी थोडं थोडं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे वरून. हे पूर्ण मी साल सोलून घेतलेले. आता आपण गॅस ऑन केले मी आणि तेलही तापत ठेवले. तेल छान कडकडीत तापलं पाहिजे आणि असं हे जे आपलं चिप्सचं कटर असतं ना हे घ्यायचे आणि हे हळूहळू आपल्याला असं ह्या कटरनी चिप्स काढत जायचे. तेल गरम असल्यामुळे थोडं सावकाश हे काम करायचं. आता तुम्ही बघू शकता मी सर्व करून घेतलेले आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला स्लो करायची आहे. हे जे मिठाचं पाणी होतं ते आपण हे चिप्सवरती एक ते 1.5 चमचा आपण टाकून घ्यायचं आहे आणि तेलाचे जे टेम्परेचर असं थोडंसं कमी झाल्यावर आपण हे पाणी टाकायचं. तुम्ही बघू शकता थोडे थोडे आता पाणी तडतडायला लागले आणि हे एकदा आपण मिक्स करून घेऊया की सर्व चिप्सवरती व्यवस्थित हे मिठाचं पाणी लागणार आहे. आणि एक साईडनी छान असं आपण तळून झालं की हे पलटी करून घ्यायचं. आता आपण हे मिक्स करून घेतले आणि छान असं आपण तळून घेऊया. व्यवस्थित कुरकुरीत एकदम झाले पाहिजे हे चिप्स. आता तुम्ही बघू शकता हे चिप्स व्यवस्थित कुरकुरीत झाले. मी काढून घेते झाऱ्यामध्ये. आपण हे काढून घ्यायचं आणि तेल असं व्यवस्थित काढून घ्यायचे. छान असा क्रिस्पी आवाज येतो आहे. आता एका प्लेटवरती आपण हे काढून घेऊया आणि आणखीनसुद्धा आहेत ते मी करून घेते ह्याचप्रमाणे. आता तुम्ही बघू शकता जर तुम्हाला कटरनी तेलावरती करायला भीती वाटत असेल किंवा तेल जास्त गरम असल्यामुळे आपण करू नाही शकतो. आपण काय करायचं एका प्लेटवरती अगोदर हे किसून घ्यायचे. एक एक करून आपण हे असं सोडून घ्यायचे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आपण हे थोडे पिवळेवाले चिप्स बनायचे म्हणून थोडीशी हळद टाकायची आणि मिक्स करून घेऊया. असंच हे केरलामध्ये हे साऊथ इंडियन रेसिपी आहे. त्याच्यात ते लोक नारळाच्या तेलामध्ये हे चिप्स बनवतात. ते पण खूप छान अशी लागते ही रेसिपी नारळाच्या तेलामध्ये. पण हे तयार झालेले आहेत. आता आपण सर्व काढून घेऊया. क्रिस्पी असे बनून तयार झालेले. मी हे सर्व काढून घेते. आपल्या ह्यातलं तेल वगैरे काढून घेते व्यवस्थित आणि एका प्लेटमध्येही काढून घेऊया. ह्याचप्रमाणे आता मी सर्व तयार करून घेते. आता हे मी तयार करून घेतले. थोडंसं आपण ह्याच्यावरती लाल मिरची पावडर टाकतो. मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे आणि हे मिक्स करून घेऊया. मसाला आणखीन तुम्हाला जास्त पाहिजे असेल तुम्ही ॲड करू शकता. पण लहान मुलांसाठी करायचं आहे म्हणून मी कमीच टाकलं आहे. आता हे मसालेवाले आपले बनवून तयार झालेले आहेत. आता आपण आणखीन दुसरे एक घेऊया. ह्याच्यावरती मी थोडंसं चाट मसाला टाकणार आहे आणि काळी मिरी पावडर मी कुटून घेतली आहे ती टाकणार आहे. थोडंसं चटपटीत आपण करून घेऊया. चिप्स जे आपण बनवून घेतले तेच आहे. थोडेसे चटपटीत करायसाठी मी ह्याच्यावरती काळी मिरी आणि चाट मसाला टाकून घेतले. हे पण छान असे क्रिस्पी बनून तयार झालेत. आता हे तिन्ही वेफर्स आपले चिप्स बनून तयार झाले. एक तर मी मसालेवाले चिप्स बनवून तयार केले हे आणि दुसरे आपण केले हे ते साधे आहेत चिप्स. हे पण कुरकुरीत अगदी झाले. आणि हे आपण चाट मसाला आणि काळी मिरीवाले बनवून तयार केलेत. खूप छान ही रेसिपी बनवून तयार झाली. मी तीन प्रकारे मी तुम्हाला करून दाखवलेत. लहान मुलांना पण खूप आवडणारी अशी रेसिपी आहे. कुठल्याही वेळेला तुम्ही करू शकता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा. तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.